रेडी स्टार्ट सरकारने नुकत्याच काढलेल्या अधिसूचनेमुळे पंचवीस टक्के आरक्षण ठेवण्याची विनाअनुदानित शाळावरची सक्ती रद्द होणार आहे मुलांच्या निवासापासून एक किलोमीटर परिसरात शाळा असणे आवश्यक आहे या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीला त्यामुळे धक्का लागू शकतो दोन हजार नऊच्या शिक्षण हक्क कायद्यातील तरतुदीनुसार विना अनुदानित शाळा केंद्रीय शाळा नवोदय आणि सैनिकी शाळांमधील पंचवीस टक्के जागा वंचित गटातील मुलांसाठी आरक्षित ठेवण्याची तरतूद आहे ही तरतूद अनुदानित आणि शासकीय शाळांना लागू होत नाही प्यारा राज्य शासनाने दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी अधिसूचना काढून दोन हजार का अकराच्या शिक्षणहक्क नियमात बदल केले आहे त्यानुसार विना अनुदानित शाळेपासून एक किलोमीटर परिसरात अनुदानित शासकीय शाळा असली तर पंचवीस टक्के आरक्षण ठेवण्याची तरतूद त्या विना अनुदानित शाळेला लागू होणार नाही आणि अशी विना अनुदानित शाळा प्रतिपूर्तीला पात्र ठरणार नाही अनुदानित आणि शासकीय शाळा प्रत्येक गावात असल्यामुळे बहुसंख्य विना अनुदानित शाळावरची पंचवीस टक्के आरक्षणाची सक्ती रद्द होणार आहे मुळात केंद्र सरकारच्या दोन हजार नऊच्या कायद्यातली तरतूद राज्य सरकारच्या नियमात बदल करून रद्द करता येईल का हा कायदाविषयक प्रश्न आहे दुसरे असे की मूळ मुल कायद्यानुसार मुलांच्या निवासापासून एक किलोमीटर परिसरात शाळा असणे आवश्यक आहे मग विना अनुदानित आणि अनुदानित शाळांमधील अंतराचा संबंध येतो कुठे समाज एखाद्या वंचित कुटुंबाच्या निवासापासून एक किलोमीटरवर विना अनुदानित शाळा आणि त्यापुढे एक किलोमीटरवर अनुदानित शाळा आहे अशा प्रसंगी विना अनुदानित शाळेत प्रवेश मिळणार नसेल तर त्या मुलांना दोन किलोमीटर दूरच्या अनुदानित शाळेत जावे लागेल हे कायद्याचे धडधडीत उल्लंघन ठरेल खरे तर हा विषय खूपच गुंतागुंतीचा आहे त्याबाबत समजून घेऊया प्यारा साधारणपणे विना अनुदानित शाळा इंग्रजी माध्यमाच्या तर अनुदानित शासकीय शाळा मराठी गुजराती हिंदी इत्यादी माध्यमांच्या असतात पंचवीस टक्के आरक्षणातून घेतलेला प्रवेश इंग्रजी माध्यमांसाठी असतो तिथे प्रवेश मिळाला नाही तर मोफत शिक्षणाचा एकमेव पर्याय म्हणून त्यांना अन्य माध्यमांच्या अनुदानित शासकीय शाळेत प्रवेश घ्यावा लागतो माध्यमाची निवड बरोबर की चूक हे बाजूला ठेवू पण त्यांच्या निवडीच्या स्वातंत्र्याचा कसा विचार करणार आता गावोगावी इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळा सुरू झाल्या आहेत तिथल्या अनुदानित व शासकीय शाळांचे असे म्हणणे आहे की पंचवीस टक्के आरक्षणामुळे आमचे मुले, मुले इंग्लिश शाळेत जातात आमचे पट कमी झाल्यामुळे शिक्षक अतिरिक्त ठरतात तुकड्या व शाळा बंद पडतात आणि मातृभाषेतून शिक्षण देण्याचे तत्त्व बाजूला पडते कायद्यानुसार पंचवीस टक्के आरक्षणाद्वारे प्रवेश मिळालेल्या मुलांच्या खर्चाची प्रतिपूर्ती राज्य सरकारने करायची आहे राज्य सरकार ते करत नाही त्यामुळे विना अनुदानित शाळांचाही आरक्षणाच्या तरतुदीला विरोध आहे या विरोधात तथ्य आहे हे मान्य करावे लागेल पॅरास्टॉप